नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सहस्वागत आहे तर आज आपण जो एन एम एसची परीक्षा आठवीवाल्यांसाठी असते त्याच्यावर खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे इतिहासाचा इतिहासाची साधनं सगळ्यात पहिला टॉपिक त्याच्यावर काही प्रश्न काय आहेत एन एम एम एसच्या पुस्तकामधले त्याचे मी उत्तर तुमच्यासोबत शेअर करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये काही अडचण येणार नाही असे जर प्रश्न तुम्हाला आले तर त्याची लवकरात लवकर तुम्हाला उत्तरे सोडवता येतील तर तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट तर चला आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न बघा कोणता कालखंड हा आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो त्याचा पर्याय क्रमांक तीन त्याचनंतर खालचा बघा प्रश्न खालीलपैकी इतिहासाची साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेली आहेत कोणती साधने त्याचं पर्याय क्रमांक चार त्याचनंतर खालचं पहा खालीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही विच विचारलं आहे आपल्याला त्याचा पर्याय क्रमांक तीन पोवाडा वृत्तपत्रांमधून आपल्याला वृत्तपत्रांमधून <laughs> आपल्याला डायडेश घटनांची माहिती मिळते समकालीन घटनांची माहिती मिळते त्याचनंतर भारताच्या विविध प्रांतांचे शहराचे नकाशी तयार करण्याचे काम कोण कोणी केलेले आहे द सर्वे ऑफ इंडिया ह्या कंपनीने केले आहे त्याचनंतर खालचा प्रश्न बघा सातवा प्रश्न खालीलपैकी कोणते इतिहासाचे मौखिक साधन नाही पर्याय क्रमांक चार त्याचनंतर लोककलेमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करणारे ऐतिहासिक साधन कोणते त्याचा पर्याय क्रमांक एक त्याचनंतर छायाचित्र हे इतिहासाचे कोणते साधन आहे त्याचा पर्याय क्रमांक तीन दृक्क साधन त्याचनंतर ध्वनिमुद्रिका हे इतिहासाचे कोणते साधन आहे श्राव्य साधन त्याचनंतर खालीपैकी कोणते इतिहासाचे दृक्क साधन आहे चित्रपट हे इतिहासाचं दृक्क श्राव्य साधन आहे त्यानंतर पुढचा पहा आधुनिक काळातील वस्तूमधील वास्तूंमधील संग्रहालय आणि संबंधामधील व्यक्ती त्यांच्या नावाच्या जोड्या जुळवा त्याचा पर्याय क्रमांक ए येईल जोड्या जुळवल्यानंतर त्याचनंतर खालचा प्रश्न पहा खालचा प्रश्न आजच्या असा विचारलेला आहे खालीलपैकी कोणती घटना वृत्तपत्रांमधून मिळत नाही त्याचा पर्याय क्रमांक तीन ही एक समकालीन घटना त्याचनंतर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही पुढारी पुढारी हे आत्ता आलेलं वृत्तपत्र आहे त्याचनंतर खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाही दिनबंधू त्यांना मुकनायक एक, एकोणीस जानेवारीला चालू केलं होतं त्यानंतर महेशपुरावर वीस जानेवारीला आणि प्रबुद्ध भारती जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा चालू केलं होतं त्याचनंतर सतरावा प्रश्न इतिहासाच्या साधनांमध्ये साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत हे दृक्कश्राव्य साधने त्याचनंतर पुण्यातील या महात्मा गांधीजींच्या संग्रहालयामधून इतिहासाची माहिती मिळते सग त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्याचनंतर पर्याय आता आपण वीस प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजेच चित्रपट क्रमांक चार कोणत्या साधनांचा समावेश दुःखसाव्य साधनात होत नाही पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे प्रश्न सोडवता येतील तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या नातेवाईका शेजारी कोणी असेल त्यांना चॅनलची लिंक पाठवा जेणेकरून त्यांचे त्यांचे पण चांगले होईल धन्यवाद आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद